हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहोत कोकणातील प्रसिद्ध अशा कुणकेश्वर येथे. कुणकेश्वरला येण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कणकवली आहे. कणकवली रेल्वे स्टेशनपासून 56 किलोमीटर अंतरावर, तसेच देवगडपासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर कुणकेश्वर गाव वसलेले आहे. श्री क्षेत्र कुणकेश्वराला कोकणची काशी असे संबोधतात. काशी येथे 108 शिवलिंगे तर कुणकेश्वर येथे 107 शिवलिंगे आहेत. या मंदिराच्या मागे असलेल्या शिवलिंगामुळेच या स्थानाला कोकणची काशी असे संबोधले जाते. कुणकेश्वर मंदिराच्या निर्माणासंबंधी बऱ्याच दंतकथा सांगितल्या जातात. त्यातील एक म्हणजे, एका ब्राह्मणाची गाय नेहमी चरण्यासाठी सध्या असलेल्या कुणकेश्वर मंदिराच्या परिसरात येत असे. ती घरी काही दूध देत नसे. या प्रकाराचा उलगडा करण्यासाठी ब्राह्मण गायीच्या मागून निघाला. सदर ठिकाणी येताच गायीने एका स्वयंभू पाषाणावर पाना सोडल्याचे त्याने पाहिले. त्याने हातातील काठीने या पाषाणावर प्रहार केला. त्या क्षणी त्या पाषाणाचा एक तुकडा उडून त्यातून रक्त वाहू लागले. हे पाहून तो ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि त्या पाषाणास शरण गेला. त्यानंतर तो तेथे प्रतिदिन दिवाबत्ती लावून पूजा करू लागला. तेव्हापासून त्या ठिकाणाची महती वाढत गेली. हेच ते ठिकाण श्री क्षेत्र कुणकेश्वर म्हणून ओळखले जाते. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन होते. समुद्र किनाऱ्याने पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजयदुर्ग येथून सुरुवात होणारा सागरी महामार्ग कुणकेश्वर गावातून जातो. जुन्या कागदपत्रांच्या सहाय्याने निश्चित होणारा मंदिराचा जीर्णोद्धार हा शिवकाळातील आहे. देवगड उपविभागात समुद्रकिनारी कुणकेश्वर गाव वसलेले आहे. या मंदिराचा पाया ग्रेनाइट दगडाने बनविला असून मंदिराचे काम भक्कम करण्यात आले आहे. भगवान शंकराचे हे स्थान एका मुस्लिम व्यापाराने बांधले अशी दंतकथा सांगितली जाते, परंतु त्यास कोणताही सबळ पुरावा नाही. कोल्हापूरच्या राज्यप्रमुखांनी 1680 साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला. माघ महिन्याच्या शेवटच्या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेला हजारो भाविकांची गर्दी होती. मित्रांनो, येथे राहण्यासाठी संस्थानाचे भक्तनिवास उपलब्ध आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात हॉटेलसुद्धा उपलब्ध आहेत. तुम्हीसुद्धा या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कुणकेश्वराला नक्की भेट द्या. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.